नमस्कार मी पूजा सोनावणे तुम्ही पाहत आहात पोलीस नामा धन म्हणून आजही बऱ्याच ठिकाणी मुलींचं कमी वयात लग्न लावलं जातं मुलींच्या लग्नाचं वय जरी अठरा वर्ष असलं तरी आजही बऱ्याच ठिकाणी वयाच्या अठराव्या वर्षाच्या आधी मुलींचा बालविवाह हो केला जातो आणि अशातच केंद्रीय मंत्रिमंडळाने एका प्रस्तावाला मंजुरी दिली आहे मुलींच्या लग्नाचं वय आता एकवीस वर्ष असणार आहे आणि याच विषयाबद्दल आजच्या तरुणाईला काय वाटतं त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत एकंदरीत हा मुलींसाठी चांगला निर्णय वाटतोय कारण की त्यांना एज्युकेशनसाठी भरपूर वेळ मिळतोय आणि अठरा वर्ष ही वयोमर्यादा फक्त मुलींना स्वतःच्या फिजिकली मोठं होण्यासाठी वगैरे नमूद केला होता पण तीन वर्षांनी अजून मुली मॅच्युअर होत आहेत खरं तर जगाचा अनुभव पण येत आहे आणि त्यांना त्या त्यांना खूप काही शिकायला मिळतंय आणि तर हा मुलींसाठी एक खूप चांगला निर्णय आणि खरं त्या संधीचा उपयोग मुलींनी करून घ्यायला हवा मला असं वाटतंय अठरा वर्षात म्हणजे शिक्षण अजून तरी कम्प्लीट होत नाही सो so, ट्वेंटी वन ट्वेंटी टू च्या सुमारास ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं सो आ, ते बरोबर आहे त्यांनी केलेलं की ग्रॅज्युएशन नंतर और काहीतरी डिग्री पाहिजे की जेणेकरून मुलगी स्वतःच कमवतरी शकतिस्ट म्हणजे लग्न झाल्यावर पण तर केंद्र सरकारने जो काही निर्णय घेतला यावरती आम्ही आम्ही म्हणजे सर्व मुली याच्यावरती खुश आहोत कारण की अठरा वय हे म्हणजे आत्ताशी म्हणजे मुली कुठे मोठे होण्याचं असतं आणि आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं हे वय असतं मुलींचं तर मग तोपर्यंतच घरातून लग्न वगैरे करून दिलं जातं त्याच्यामुळे त्याच्यानंतर तिकडे सुद्धा गेल्यानंतर मुलींना घरातल्यांचं काम वगैरे करावं लागतं त्यामुळं मुलींना असं स्वतःचं काहीच कधीच जीवन जगता येत नाही आणि एकवीस वर्षी केलंय त्यामुळे मुली स्वतःच्या पायार उभं राहतील स्वतःसाठी कमवतील खूप भारी वाटतंय म्हणजे दोन तीन वर्ष अजून एक्स्ट्रा मिळाले आम्हाला म्हणजे चान्स मिळतोय वेगवेगळ्या वेग वेग फील्डमध्ये वगैरे जाण्याचा म्हणजे जा करिअर आम्ही कम्प्लीट नव्हतो म्हणजे नाही करू शकत काही वेळेस कारण अठरा झाले की हां चला करा लग्न करा लग्न ॲक्च्युली म्हणजे माझ्या घरीसुद्धा अशीच परिस्थिती आहे की नाही आता झालंय था करून टाक लग्न करून टाक लग्न वीस झाले वीस झालंय सो भारी वाटते म्हणजे अजून दोन तीन वर्ष वाढून मिळाली शिकायला भेटल अजून काही मुलींना त्यांची स्पेस भेटेल वेगळी मस्त फील होते आपल्याकडे काही मुलं सुद्धा आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की त्यांना काय वाटत जसं की तिथं आता आपल्याला माहिती की एकवीस वय मुलींच्या लग्नासाठी केलंय पण मला असं कुठेतरी वाटतं की अठरा वय जेव्हा होतं तेव्हाही मुलींचे लग्न होत होते आणि कसं आहे म्हणजे मुलांना वेळ भेटतो त्यांच्या पार उभा राहण्यासाठी पण मुलींना तेवढा वेळ भेटत नाहीये मग असा प्रश्न उभा राहतो हो की मुली अजूनही आपल्या समाजात आहे का जर ही चान्स भेटला ही तर तेही चांगली प्रगती करू शकतात तर मला एवढंच वाटतं की आता ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर तो प्रश्न डिपेंड करतो की ते मुलीला काय समजतात आणि काय नाही आणि जो सरकारने निर्णय घेतलाय एकवीस वर्षाचा तो मला अतिशय योग्य वाटतो थँक्यू केंद्रीय मंत्रिमंडळाने मुलींच्या लग्नाचं वय एकवीस वर्ष केलेलं आहे आणि याच विषयावर आपण आज आजच्या तरुणाईच्या प्रतिक्रिया पाहिल्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पोलीस नामाला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा पोलिसनामा